मार्थखूर रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर चार अज्ञात चोरट्यांनी त्या ठिकाणी ते अगोदरच दबा धरून बसलेले होते आणि त्यांनी अचानकपणे त्यांच्याकडे असलेली जी आल्टो कार होती ती कॅशव्हॅनला आडवी लावली आणि त्या कॅशव्हॅनची समोरची काच दांडक्याच्या साहाय्याने फोडून त्या व्हॅनमधली 16 लाखपेक्षा अधिक रक्कम त्यांनी त्या ठिकाणाहून चोरून ते पसार झालेले होते. ही घटना सुरू असतानाच एका महिलेने अणुशक्तीनगर जंक्शन या ठिकाणी उभं असलेले जे पोलीस वाहन आहे त्यांना ही कल्पना दिल्यानंतर सदरच्या वाहनावरील कर्मचाऱ्यांनी उलट्या दिशेने मुंबईकडं वाशीच्या दिशेने प्रवास केला आणि ते त्वरित घटनास्थळी पोहोचले. त्यामुळं त्या गाडीमध्ये आणखी असणारी जवळपास 36 लाख रुपयाची जी रक्कम होती ती चोरट्यांना त्या ठिकाणाहून पळवता आलेली नव्हती. तपासामध्ये हे जे वाहन आहे आरोपींनी वापरलेलं ते गोवंडी परिसरातील आगरवाडी या भागामध्ये त्यांनी बेवारस परिस्थितीमध्ये सोडलेलं असल्याचं निष्पन्न झालं आणि त्यानंतर ह्या वाहनाची माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की हे वाहन नवी मुंबईतल्या नेरूळ भागातून गत महिन्यामध्ये चोरी झालेलं आहे आणि सदर वाहनाला डुप्लिकेट नंबर प्लेट लावून त्यांनी हा गुन्हा केलेला होता. एकंदर उपलब्ध पुरावे त्याचप्रमाणे आमचे बातमीदार यावरून आमच्या असं लक्षात आलं की आल्टो कारच्या सोबत आणखी एक ॲटो देखील आहे आणि तो ॲटो देखील ह्या इतर म्हणजे आल्टोच्या सोबत होता आणि त्यामधून देखील काही आरोपी प्रवास करत होते. नंतर आम्ही ॲटो चालकाला ताब्यात घेतल्यानंतर त्याला अधिक बारकाईने त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने सदर गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग असल्याची कबुली दिली. त्याचबरोबर ह्या प्रत्यक्ष एक्झिक्युशनमध्ये हा गुन्हा करताना एकूण आणखी त्याच्यासह एकूण 9 आरोपी असल्याची देखील कबुली त्याने तपासामध्ये दिलेली आहे. या घटनेमध्ये मोटार वाहन चोरणारे देखील आरोपी वेगळे आहेत, मोटार वाहन पुरवणारा देखील एक आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झालेला आहे ज्याला आम्ही या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे. प्रत्यक्ष एक्झिक्युशनमधले 2 आरोपी आम्ही आतापर्यंत अटक केलेले आहे, त्याच्यामध्ये एक ॲटो ड्रायव्हरचा समावेश आहे. दुसऱ्या एका आरोपीला आम्ही भारतनगर BKC या ठिकाणाहून अटक केलेली आहे आणि एकूण आणखी 3 आरोपी आत्तापर्यंत आम्ही अटक केलेली आहे, ज्याच्यामध्ये जे 2 आरोपी आहेत त्यांनी बनावट सिम कार्ड या टोळीला पुरवण्याचं देखील काम केल्याचं निष्पन्न झालेलं आहे.